नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या सीझन 2 मधल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आपण गेली अनेक वर्ष शास्त्रीय संगीताच्या मैफिल ऐकायला जातो आणि त्यात अनेक ख्यातनाम हार्मोनियम वादक त्यांना आपण साथ संगत करताना बघतो. मग ते अप्पासाहेब जळगावकर असो किंवा प्रमोदजी मराठे असो किंवा बबनराव आठले असो, या आणि अशा अनेक नामवंत हार्मोनियम वादकांची साथ आपण ऐकलेली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांना आदर्श मानून गेली अनेक वर्ष संगीताची सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जो करतोय तो असा आमचा अत्यंत गुणी मित्र मिलिंद कुलकर्णी. या गप्पांच्या माध्यमातून त्याच्या सुरमयी प्रवासाबद्दल सगळं आपण जाणून घेऊया. मिलिंद नमस्कार. नमस्कार मिलिंद. मला असं वाटतं या गप्पांची सुरुवात तुझ्या छान सुरेल वादनाने आपण करूया. नक्कीच. वाह मिलिंद, क्या बात है. थँक यू. एकदम सुरेल सुरुवात झाली. मिलिंद, तुला खूप वर्षांपासून मी अनेक मैफिलींमधनं सगळ्यात दिग्गज लोकांबरोबर वाजवताना बघितलं आहे, पण तुझी सुरुवात जी झाली आहे ती अगदी 6-7 वर्षाचा असताना सांगलीला झाली. तुझ्या त्या बालपणाबद्दल मला सगळं जाणून घ्यायला आवडेल, त्या सगळ्या प्रवासाबद्दल. अगदीच. ॲक्च्युली मी वयाच्या 7व्या वर्षी सांगलीचे पंडित वसंतराव गुरव बर खूप बुजुर्ग होते ते, आणि मुंबई आकाशवाणीमध्ये त्यांनी अनेक वर्ष अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांनी साथसंगत केलेली होती. म्हणजे किशोरी त्यामणकर, मोगूबाई कोरडीकर या सर्व दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी साथसंगत केली होती, आणि नंतर ते सांगलीत आले. सो माझ्या नशिबाने किंवा माझ्या पूर्वकर्माची पुण्याई असते तेव्हा ते सांगलीमध्ये होते. बर. आणि ॲक्च्युली मी खरं तबला शिकायला सुरुवात केली बर वयाच्या 5व्या वर्षी बर,
आणि क्लासमध्ये जायचो तर टिपिकल बॅच विद्यालयासारखी असते, तशी सगळे असे गोल करून बसायचे. आणि असं व्हायचं की तबल्याची हाईट आणि माझी हाईट एकच असायची, असा तबला वाजायचो. सो मला ते सगळे हसायचे आणि मला ते असं थोडंसं अनइझी व्हायचं की मी असं रडायचो तिथे. मग गौरव सरांनी सांगितलं की तुम्ही, वडिलांना सांगितलं की ह्याला तुम्ही 7व्या वर्षी याला घेऊन या. बरं. आणि मग त्याच्यानंतर त्याला एक थोडी मॅच्युरिटी येईल, त्याला थोडं बसता येईल, मग सुरू करू आपण. मग 7व्या वर्षी आल्यावरती त्याने माझ्या हातामध्ये हार्मोनियम दिली. बरं. आणि तिथून मग माझं हार्मोनियमचं ॲक्च्युली शिक्षण सुरू झालं. सुरू झालं. आणि गुरूंच्या बाबतीमध्ये आजतागायत मी खूप भाग्यशाली आहे, म्हणजे आजपर्यंत जे मला गुरु मिळालेले आहेत त्या सगळ्यांनी मला मुलासारखं प्रेम केलं आहे. वा. स्पेशली गुरव सरांच्या बाबतीत मी हे सांगेन की म्हणजे शाळेत असताना मी खूप वीक होतो, म्हणजे अशक्त नव्हतो पण एक चण बारीक होतो. चण बारीक. आणि माझं सकाळची बॅच असायची माझी आठवड्यातून 2 दिवस. शाळेला जाताना मी डबा आणायचो, डबा घेऊन जायचो. आणि मग आणि इन्नी म्हणजे माझ्या गुरव सरांची मिसेस, तर त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम असायचं. आणि म्हणायचं की नाही तू जेवल्याशिवाय जायचं नाही, तू बर हा डबा आमच्या समोर संपवायचा, तू क्लास घ्यायचा मग डबा संपवायचा त्यांच्या समोर बसून. वा. आणि मग मी शाळेला जायचो. बर. आणि त्यांच्याकडे बरेच शिष्य होते. गुरव सरांनी मला एक त्यांची वेगळी खोली दिली होती माझ्यासाठी, म्हणजे काही एखाद दुसरं वर्ष त्यांनी मला सगळ्या बॅचमध्ये शिकवलं. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी पुढे जाऊन वाजवेल, चांगलं वाजवू शकेल असं त्यांना कुठे ना कुठेतरी वाटलं असेल, म्हणून त्यांनी मला एक वेगळी खोली दिली आणि ते तिथे मला शिकवायचे. बर. आणि त्यांच्या जे डोक्यात असेल ते मला शिकवायचे. बर. बाकीच्यांना ते वही बघून शिकवायचे की जे नोटिशन आहे असा चहा आला फा आला, पण मला शिकवताना त्यांच्याकडे वही नसायची. बर. आणि मग ते मी लिहून घ्यायचो. त्या वहीवरून मला एक आठवत आहे, म्हणजे मी जे ऐकलं आहे की तुला सुरुवातीला जेव्हा तू बॅचमध्ये सगळं एकत्र बसायचा तर तू त्यातला सगळ्यात चांगला स्टुडंट, पण तुझी वही मित्रांनी पळवली आणि मग सरांनी सांगितलं होतं तुला की जोपर्यंत वही आणत नाही तोपर्यंत शिकवणार नाही, पण तरी मला जे कळलं त्याप्रमाणे म्हणजे माझ्या इन्फॉर्मेशनप्रमाणे तू 2-3 महिने तसाच जाऊन बसलास. मला ते तुझ्याकडून ऐकायचं. मला सगळं खरंच सांगावं लागेल. या ॲक्च्युली खरं आहे, मला आठवतंय माझी वही चोरीला गेली. म्हणजे 5 वर्ष मी शिकत होतो, 5-6 वर्ष शिकून झाली होती माझ्याकडे आणि बराचसा कंटेंट माझ्याकडे जमा झाला होता आणि वही सापडे ना माझी कुठे गेली कळे ना. सरांच्याकडे गेलो, सर म्हटलं माझी वही मला सापडत नाही आहे. चिडले माझ्यावरती, म्हणजे इथून पुढे यायचं नाही माझ्याकडे, कारण मी माझ्या मनातला माझ्या डोक्यातला मॅटर मी तुला दिलेला होता आणि वही अशी गेली कशी. आणि लिटरली माहिती नाही ती वही कुठे गेली, अजूनही ती सापडली नाही, ती चोरली का ती माझ्याकडून कुठे हरवली काही कळलं नाही. खूप माझ्यावरती चिडले मला, कारण त्यांचं माझ्यावरती प्रेम होतं म्हणून चिडले. ऑफकोर्स खूप दिवस झाले, आई पण माझी खूप अस्वस्थ झाली, म्हणाले नाही आपण चल परत जाऊ त्यांच्याकडे, कारण असं हो म्हणजे 6 महिने मी शिकत नाही आहे ही तळमळ म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आई बाबांना जास्त होती. कारण त्यावेळेत मला इतकं म्हणजे खूप अशी ओढ नव्हती शिकण्याची. मी शिकायचो, मी मला आवडायचं, मी शिकायचो, सगळं चालू होतं, पण अशी ओढ असते ना ती आई बाबांना जास्त, कारण याला घेऊन जायचं याला घेऊन जायचं. आई घेऊन गेली, आई अक्षरशः रडली त्यांच्यासमोर बसून की नाही काही करा पण त्याला तुम्ही शिकवा. म्हणाले ठीक आहे, मी शिकवतो त्याला. एका अटीवरती मी शिकवणार म्हणाले की त्याला जे काही मी लिहून दिलं होतं ते त्यांनी त्यांनी आठवून सगळं वेळ लिहून घ्यायला पाहिजे. बरं. या बात आहे, त्याला जेवढं केवढं आठवते तेवढं त्याला लिहून द्या त्याच्यात आणि मग तो माझ्याकडे येऊ दे. वा. पण दुर्दैवाने असं झालं की मी लिहित होतो, मला जे काही सुस्त आहे आठवते तेवढं, आणि मीनवाईल ते आजारी पडले आणि मग त्याच्यातच ते गेले. त्याच्यामुळे मग मला त्यांच्याकडे नंतर तो क्षण परत नाही आला. पण त्यांच्याकडे त्यांच्याकडून जे मला प्रेम मिळालं, काय तुम्ही कुठल्या गोष्टीची सुरुवात करता किंवा आपण ज्याच्यामध्ये आपलं जीवन ओतणार आहोत त्याच्यात एंटर करण्यासाठी तुम्हाला जो एक रस्ता लागतो तो रस्ता मला इतका चांगला मिळाला की त्या रस्त्यावरून चालताना मला कधी अडचण आली नाही. म्हणजे माझं तिथं फिक्स झालं की मी हेच करणार आहे, वेगळं काहीच केलं नाही, अजूनही मला वेगळं काय येत नाही.
आणि त्यानंतर मला वाटतं तू गुरु शिष्य परंपरेनुसार गुरु गृही राहून म्हणजे प्रमोदजी मराठ्यांकडे जवळपास तू 15 वर्ष शिकलास ना? नाही, ॲक्च्युली गुरुसर जेव्हा गेले त्याच्यानंतर सांगलीलाच एक बुजुर्ग हार्मोनियम वादक होते पंडित अण्णा दिवाण. बर. खूप अप्रतिम हात होता त्यांचा आणि खूप म्हणजे मोठे होते ते. तर त्यांच्याकडे 3 वर्ष मी शिकलो. बर. आणि त्यांच्याकडे शिकता शिकता सांगलीमध्येच आमच्या मंगला जोशी म्हणून आहेत, काणेभुवांच्या सिनियर शिष्य आहेत, तर त्यांच्याकडे मी क्लासला जातो, त्यांच्याकडे मी साथीला बसायचो, त्यांच्याकडे साथीला बसून मला काही राग कळले, काही बंदिशी कळल्या. सो असं माझं एका बाजूला शिक्षण चालू होतं आणि मग 10वीनंतर मी ठरवलं की मी पुण्यात यायचं. बर. मग 10वीच्या सुट्टीत मी ॲक्च्युली माझे बाबा आले पुण्यामध्ये आणि मग मराठी सरांची त्यांची गाठभेट झाली, त्यांच्याकडे मी आलो. 15 वर्ष त्यांच्याकडे मी ऍक्च्युली त्यांच्याकडे मी 5 ते 6 वर्ष राहून शिकलो. बर, क्या बात आहे. म्हणजे 2005 ते 2006 क्या बात आहे त्यांच्याकडे राहून शिकलो मी. म्हणजे पुण्याचं जे गांधर्व महाविद्यालय आहे मेहुणपुऱ्यामध्ये, तर त्यांच्याकडे म्हणजे मी पहिलाच त्यांचा विद्यार्थी की त्यांच्याकडे मी राहून शिकलो. बर. त्याच्यानंतर मग हळूहळू राहणं वगैरे सुरू झालं विद्यार्थी वगैरे, पण मी त्यांच्याकडे आधी गेलो आणि मग त्यांच्याकडे त्यांनी मला राहून शिकवलं, ठेवून घेतलं विद्यालयामध्ये. जुनी वास्तू होती, 1.5 वर्षापूर्वी वास्तू होती, आता ती नाहीये, पण तिथे मी राहिलो त्यांच्याकडे. मग ते त्यांचं दुसरं घरच होतं, म्हणजे रादर पहिलंच घर त्यांचं आपण म्हणू, कारण ते विद्यालयातच असायचे. बर. त्यामुळे त्यांच्याकडे मला राहून शिकता आलं. मला एक तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तुझ्या थोडंसं स्वभावाच्या विरुद्ध आहे, कारण तुला मी जे काय बघितलंय किंवा ऐकलंय तुझ्या बाबतीत की तुला स्वतःची स्तुती केलेली आवडत नाही किंवा असं कुठल्या गोष्टी मी इकडे वाजवलं तिकडे वाजवलं वगैरे असं तुला सांगायला आवडत नाही आणि तुझ्या वाजवण्यातून दिसतं सांगायचं काय आहे. पण माझा उद्देश हे जे ध्येयवेडे कलाकार करण्याचा जो आहे तो हा पण आहे मिलिंद, की ग्लॅमर लोकांना दिसतं, सगळ्या लोकांना एकदम डायरेक्ट झाकीरबाईंबरोबर मिलिंद कुलकर्णी दिसतो, पण त्या स्टेजवर पोहोचायला कष्ट काय आहेत हे लोकांना खरंच दिसत नाही आणि तो काय स्ट्रगल आहे हे थोडं कळावं हा यातून माझा एक उद्देश पण आहे. मी असं ऐकलंय लहानपणी तू खूप कष्ट केलीस, म्हणजे दिवाळीच्या दरम्यान असे लहान असताना. तुम्ही एवढी माझी इन्फॉर्मेशन काढली, पण मला असं कळलंय की तू असं काही बऱ्याच गोष्टी फटाके वी किंवा मेणबत्त्या किंवा फुल हे असं उद्बत्त्या हे असं सेल करून वगैरे, म्हणजे हे असे तू कष्ट केलेस. मला म्हणजे कष्ट म्हणण्यापेक्षा मला ते आवडायचं. म्हणजे काय होतं, सांगली एक तर छोटं शहर आहे आणि छोटं शहर म्हणलं की लोक पण ओळखीचे आली. करेक्ट. आणि मधल्या काळात असं आम्ही ठरवलं की नाही आपण या दिवाळीमध्ये काहीतरी आपण एक उदबत्त्या, माझ्या घरातलेच एक जण आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यांचं उदबत्त्यांचं एक एजन्सी होती. बरोबर. म्हटलं की उटणी आणि उदबत्ती आपण विकू, एक 2 वर्ष मी आवडीने ते केलं. बरोबर. मला आवडायचं, मी घरोघरी जायचो, लहान होतो, गोड दिसायचो तेव्हा. तर लोक प्रेमाने घ्यायची आणि माझा आवाज पण असा एकदम नितळ असायचा, त्यामुळे लोक भुलायची माझ्या, त्याच्यामुळे ते एखादी उद्बत्तीचा पुढं तरी ते घ्यायचे, त्यामुळे ते असं कुठेतरी हा चला 10 रुपये मिळाले मला. क्या बात आहे. आणि मग ते साठवायचो मी. वा. म्हणजे ते पैसे मी माझ्यासाठी साठवायचो मी आणि कुठे ना कुठेतरी ती जाणीव असायची की स्वतःला पण पैसे कमवता आले पाहिजेत आणि कमवले पाहिजेत. बरोबर. आणि मी तसा मिडल क्लास फॅमिलीतून आलेला आहे, म्हणजे आमच्या घरी असं काही खूप सुबत्ता किंवा खूप असं काही नाही, आम्ही एकदम मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कुठे ना कुठे ती कष्ट करायची तयारी आपण म्हणतो की पहिल्यापासूनच सगळं अव्हेलेबल आहे किंवा होतं असं नाही. बरोबर. तुम्हाला शून्यातून ते सगळं उभं करायचं. बरोबर. पण तेव्हा त्याची इतकी अशी काय जाण नव्हती की शून्यातून वगैरे, हे तेव्हा कळायचं, पण एक आवड होती आणि मी ते केलं 2-3 वर्ष. मग काही वर्ष एक 2 वर्ष फटाके विकत होतो मी आणि माझे बाबा विकायचो. हो. पण ते एक लहान वयातलं, एक मी तुळशीच्या पूजा, तुळशी लग्न लावायला जायचो. बरं. क्या तुळशी लग्न लावली मी 2 वर्ष. वा वा, आवडीने मिलिंद. म्हणजे ते लक्षात येतं जे एक ज्यांनी कष्ट केले आहेत ना आयुष्यामध्ये, ते बरोबर वादनातून किंवा स्टेजवर उठण्या बसण्यात जी अदब असते, लोकांशी सिनियर लोकांशी बोलण्यात जो एक मी तुझा एक रिस्पेक्ट दिसतो, ते बरोबर कुठेतरी आपण काहीतरी केलेले कष्ट बघितलेले दिवस हे त्यातून बरोबर दिसत असतो. तो कलाकार तसाही आपल्याला तर तो ओळखू येतो. हेच लोकांनी आता नवीन पिढीने हे घ्यायला पाहिजे.
मला त्याच मुद्द्यावर पुढे यायचं आहे की जसं आता तू म्हणजे केंद्र शासनातर्फे किंवा कानपूरला स्पर्धा झाली होती, तिथेही तुला प्राईज मिळालं होतं. तू मला वाटतं पहिले तालुक्यातून पहिला आलास, जिल्ह्यातून पहिला आलास, आणि मग राज्यातून पहिला आलास, आणि कानपूरला तर मला वाटतं राजभवनात जी स्पर्धा झाली होती त्याच्यातही तुला प्राईज मिळत. मला त्याबद्दल सांग. मी शाळेत असताना तिथे गेलो होतो, आपली स्वर्धा गोखले पण होती माझ्यासोबत. बरं, मी आणि ती पण सांगली, आम्ही सांगलीच, आम्ही एकाच शिक्षण संस्थेमधले. बरोबर. तर आणि वल्लभ साठे म्हणून होतो. बरं, आम्ही तिघजण आम्ही सिलेक्ट झालो नॅशनल, म्हणजे अखिल भारतीय गाण्याच्या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झालो, सिलेक्शन झालो होतं. आणि मी पूर्वी काय करायचो, मी पूर्वी गाण्याचे कार्यक्रम करायचो. बरं, म्हणजे हार्मोनियम, मी आवाज फुटल्यानंतर मी ठरवलं की मी हार्मोनियम करणार. बरं, आवाज फुटेपर्यंत मी गाण्याचे प्रोग्राम करायचो. बरं, मी गायचो तेव्हा. मला वाटतं कानपूरला गाऊन गाण्यासाठीच मला दुसरं प्राईज मिळालं होतं. क्या बात आहे. अखिल भारतीय त्या कॉम्पिटिशन मध्ये राजनाथ सिंह जे आहेत संरक्षण मंत्री आहेत त्यांच्या हस्ते आम्हाला ते मिळालं होतं. आणि त्याचा किस्सा खूप सांगण्यासारखा आहे. स्टेजवरती जायच्या आधी 10 मिनिटं गाणं विसरलो मी. बरं, ए मेरे वतन के लोगों में गाणार. बरं. आणि मला माहिती काहीतरी प्रेशर आलं, मला टेन्शन आलं खूप, कसं गाणार. आणि आता माझं गाणंच मला आठवत नाही, पूर्ण ब्लँक होतो. बरं, मला आता काय करायचं. आणि मी असं एकदम कापत होतो. आणि मी आम्ही सगळे झाशीहून आम्ही कानपूर सगळा मोठा प्रवास करून आलो आहे वगैरे, सगळं चालू होतं. आणि एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये पहिल्यांदाच गेलो होतो मी. आमच्या सांगलीमध्ये एक दादा महाराज केळकर म्हणून एक आध्यात्मिक खूप मोठं त्यांचं संत होऊन गेले, त्यांच्याकडे मी लहानपणापासून जायचो. आणि ते मला कायम 1 रुपया रोज द्यायचे. मला एक अभंग त्यांच्यासमोर म्हणायचाच मी. बरं, 1 रुपया मला कायम द्यायचे. ते अजूनही आहेत घरात ते सगळे. तर मी तो घेऊन गेलो तो सोबत. बरं, बाबा म्हणाले की तो फक्त तुझ्या खिशात ठेव आणि तू म्हणायला. बरं, तुला आठवत जाईल. गेलो, बसलो, गाणं म्हटलं, सगळं आठवत गेलं आणि दुसरा नंबर आला. क्या बात आहे. आणि तो मला वाटतं तिथे नंबर वगैरे असे अनाऊन्स करणं वगैरे प्रथा नव्हते. तुला मुकुट बिकुट घातला होता. म्हणजे ते सगळं असं माझ्यासाठी असं सगळं ते राजाला कसं राज्याभिषेक घालतात ना, हा त्या पद्धतीने मला ते सगळे ते कॅमेरेमॅन सगळे सगळे 15-20 कॅमेरेमॅन येत आहेत. मग त्यासाठी ते फुलांच्या सगळ्या क्या बात हे टाकलेले आहेत वाटा, त्याच्यातून आम्ही चालतोय वगैरे. म्हणजे सगळं आम्हाला स्वप्न होत होतं. म्हणजे मला वाटतं तू 12-13 वर्षाचा. मी लहान होतो, म्हणजे यस मी 13-14 वर्षांचाच होतो मी. बरोबर. पण एक छान अनुभव होता तो. वा. आणि गाण्यामध्ये मला मिळेल असं मला म्हणजे वाटलं नव्हतं. पण मला असं सांग, तू किती तास रियाज करायचा, म्हणजे एवढं तू तुझी तयारी आहे. तू मी त्या मुद्द्यावर येणारच आहे, पण त्याआधी मी बोलतो तसं तू आता खूप नामांकित लोकांबरोबर वाजवतोच आहेस. तर 18-19 वर्षाचा तू असशील तेव्हा संजीव अभ्यंकरांबरोबर तू आंध्रमध्ये वाजवायला गेला होतास. राईट. आणि डायरेक्ट काही माहिती नाही, तुलाही कल्पना नाही, ज्यांच्याबरोबर वाजवलं त्यांनाही माहिती नव्हतं तू त्यांच्यावर आज कोण पेटी वाजवणार आहे. ते म्हणजे ख्यातनाम गायक पंडित जसराजजी, त्यांच्याबरोबर तुला डायरेक्ट अचानक वाजवायचा योग आला आणि ते पण नेहमी बजाव आणि तू वाजवलं डायरेक्ट. ही एक तर ही तयारी एवढी, हे कसं काय एक तर ते त्याबद्दल सांग. आणि तू रियाज किती तास करत होता, काय करत होतास बेसिकली. मी राजमुंद्रीचा किस्सा सांगतो तुम्हाला. बरं. संजीवजींचं गाणं होतं तेव्हा स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट म्हणून व्हायच्या, सत्यसाईबाबांचं ऑर्गनायझेशन, म्हणजे त्यांच्या ऑर्गनायझेशन थ्रू ते प्रोग्राम दूरदर्शनला व्हायचे. तेव्हा कुंभमेळ्यात कुंभमेळा पण होता त्यावेळेस मला आठवते. आणि संजीवजींसोबत मी आणि 17 वर्षाचा होतो मी. ते म्हणाले की एक काम कर, तू ट्रेननी निघ तू. तेव्हा ट्रेनचा प्रवास आणि तो सेकंड स्लीपरमधून वगैरे असं. बरोबर. ते म्हणाले कुर्ता घालून ये, कारण मी एकदम बारीक खूपच असा बारीक होतो. कुर्ता घालून प्रवास कर म्हणाले. तू उतरल्यावरती लोकांना कळायला पाहिजे की कोणीतरी आर्टिस्ट उतरला नाही, तर तुला ते सगळी अख्खी ट्रेन शोधलास तरी तुला ते ओळखणार नाही. कुर्ता घालून बाहेर पड, म्हणजे एकदम कुर्ता वगैरे घालून मी बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यावरती आले ऑर्गनायझर्स, म्हणे हार्मोनियम प्लेअर कहाँ पे. मी म्हटलं की हां जी मैं अभी जस्ट पहुंचा हूं. नहीं आपको तुरंत स्टेज पे जाना होगा. क्या संजीव जी उनका तो गाना कल है. नहीं पंडित जसराज जी जो है उनके साथ आपको बजाना है. और मैं एकदम साइलेंट हो गया. वो पूरा स्टेशन में सब भीड़ थी लेकिन मैं साइलेंट था बहुत. पण मला असं वाटलं की नाही ही माझ्यासाठी एक मोठी संधी आणि मोठा आशीर्वाद असणार आहे. बरोबर. आणि मी तिथूनच संजीवजींना फोन केला. बरं. कारण मी त्यांच्यासोबत वाजवायला गेलो होतो, त्याच्यामुळे मी त्यांची परमिशन
येणं हे माझं कर्तव्य होतं. तात्विकदृष्ट्या मी त्यांना फोन करून विचारणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणून त्यांना स्टेशनवरूनच मी कॉल केला की असं हे ऑर्गनायझर आलेले आहेत आणि ते म्हणतात की जसराजींसोबत तुम्ही वाजवा. मी काय करू? त्यांनी सांगितलं वाजवू, म्हणाले अगदीच वाजवू, काय म्हणजे नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. मग तिथून हॉटेलवरती गेलो मी. बरं, हॉटेलवरती कारण लगेचच जायचं होतं, लगेच जायचं. हॉटेलवरती गेलो, त्या आवरासावरी चष्मा फुटला माझा. बरं, आता चष्मा फुटल्यावरती पंचायत आली सगळी. तसाच गेलो, पळत पळत स्टेजवरती गेलो. गुरुजी बसले होते, बापूजी स्वरमंडल घेऊन बसले होते आणि मी लिटरली हार्मोनियम घेऊन, ऑर्गनायझर पेटी घेऊन, हार्मोनियमचा तो बॉक्स घेऊन पळत आहे. मी त्यांच्या मागे पळत पळत जातोय आणि मी डायरेक्ट स्टेजवरती कमाल. पण त्यांच्यासोबतचा जो पहिला जो अनुभव होता तो खूप म्हणजे ते माझ्या नशिबात होतं. म्हणजे तो असं नव्हतं की त्यांनी मला ती डेट दिली होती, माझ्या ते नशिबात होतं म्हणून ते घडलं. आणि सुदैवानी त्यांना माझं माझी साथ आवडली. बरं, त्यांनी कौतुक केलं माझं. सो त्याच्यामुळे मला एक वेगळा कॉन्फिडन्स आला. क्या बात आहे, म्हणजे पंडित जसराजींसारख्या कलाकारांनी शाबासकी देणं, ह्याच्यामुळे मला असं म्हणजे कुठे ना कुठंतरी मनात आलं की नाही, मी हे इथून पुढे आता मी जाऊ शकतो, मी करू शकतो. आणि साथ केल्यावरती पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. बरोबर, की त्यांनी कुठे थांबवलं नाही, त्यांनी कुठे माझ्याकडे किंवा बाबा असं कुठल्या नजरेने नाही बघितलं की त्यांना आवडत नाही, त्यांना मजा येत नाही, त्यांना ते समहाव ते कम्फर्टेबल नाहीत असं कुठेही जाणवलं नाही त्यांना. आणि त्याच्यामुळे तो माझ्यासाठी फार बराच होता. ते दरबारी कानाडा गायले होते. बरं, आणि ऑन स्टेज डायरेक्ट मला त्यांच्यासोबत वाजवायचं होतं, त्यामुळे माझ्यासाठी खूप मोठा तो क्षण होता आणि भीती पण होती. कारण मी त्यांच्यासोबत मी वाजवणं इतका म्हणजे मला कॉन्फिडन्सच नव्हता की त्यांच्यासोबत मी कसं वाजवणार, असं कुठे ना कुठेतरी एक फिलिंग होतं. पण ते सुदैवानी आवडलं. मी मिलिन त्याच मुद्द्यावर येणार होतो की जो आधी मी तुला प्रश्न विचारला होता. संजीवजींनी पटकन फोनवर तू विचारल्यावर सांगितलं नाही जरूर वाजव, त्यात काय वाजवलंच पाहिजे वगैरे. म्हणजे संजीवजींनाही कुठेतरी कॉन्फिडन्स असणार की शेवटी संजीवजींचे गुरु जसराजजी म्हणजे त्यांच्याबरोबर वाजवण्यात मिलिंद कुठे कमी नाही पडणार एक कुठेतरी आतून खात्री असेल. कदाचित उलट असू शकतं की जाओ कुदो देखो तुम कहा पे हो, देखो थोडं आय मीन तुला अजून रियाज करावा लागेल असंही कदाचित असू शकतं. पण मला सांग की किती तास तू रियाज करत होता आणि काय म्हणजे पद्धत, म्हणजे थोडं नवीन लोकांना काही कळायला हवं. okay, की 18-19 वर्षाचं हो तू होतास तेव्हा, तर काय सांगशील त्याबद्दल? रियाज ही कॉन्सेप्ट मला पुण्यात आल्यावरती कळली. खरं तर मी सांगलीत असताना माझा रियाज कधीच व्हायचा नाही. रियाज म्हणजे ऐकून की अरे रियाज रियाज करणार चाहिए, रियाज करायला पाहिजे, यांनी असा रियाज केला, यांनी तसा रियाज केला, ठीक आहे म्हणजे एवढंच होतं. पण पुण्यात आल्यावरती मराठी सरांच्याकडे मी जेव्हा आलो, त्यांच्याकडे जेव्हा मी राहायला लागलो, तेव्हा रोज 8 तास ते घेऊन बसायचे. बरं, रोज म्हणजे मी कदाचित जास्त पण असं म्हणजे 8-9 तास असेल. आणि सलग 5 वर्ष त्यांनी डेली एवढा रियाज करून घेतला. रोज 8 तास, रोज सलग ते जेव्हा असायचे तेव्हा मी 8 तास. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की गुरूंच्या बाबतीत मी भाग्यवान कसा आहे, मराठी सरांचं पण इतकं त्यांनी बाबांना सांगितलं की तुम्ही त्याच्या काही पैशाची काळजी करू नका. तो त्याचे तो पैसे कमावेल आणि त्याच्या खर्चाने तो त्याचं शिक्षण पण पूर्ण करेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बरोबर, तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळं ते रोज 5:30-5:30 यायचे. मराठी वहिनी आमच्या त्यांच्यासोबत लाडू पाठवायच्या, माझ्यासाठी दूध पाठवायच्या, खुराक पाठवायच्या. सकाळी 5:30 ठेवून व्यायाम करून घ्यायचे. बरं, घरी जायचे, मग परत 7:30-8 यायचे. मग 8 ते 1, 12-1 शिकवणं रियाज हे सगळं सुरू. मग परत 4:30 यायचे, परत 9:30 रियाज. बरं, शिकणं. बरं, तर हा जो टाईम जो मला मिळाला तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात म्युझिकली बेस्ट पिरियड होता. बरं, की ती जर वर्ष स्कीप झाली असती तर मला वाजवता आलं नसतं. म्हणजे प्रोफेशनली आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रावीण्य किंवा काहीतरी कसब किंवा काहीतरी त्या वाद्यावरती हुकूमत मिळवायला लागते, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनली काहीतरी करू शकता. बरोबर, तर ते करण्यासाठी ती कमांड येण्यासाठी ती 5 वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाची ठरली.
बरोबर, की ज्याच्यामधून म्हणजे मला अजूनही वाटतं की ती 5 वर्ष फार लवकर संपली आणि मला मनापासून वाटतं की मी अजूनही त्याच प्रोसेसमध्ये असलो असतो तर मी जास्त खुश असतो. क्या बात आहे. कारण असे दोन गोष्टी आहेत, एक तर प्रोग्रॅमसाठी रियाज किंवा रियाजाच्या मध्ये मध्ये प्रोग्रॅम. हां. सो मला असं कधीच नव्हतं की मी प्रोग्रॅम मिळवण्यासाठी रियाज केला. बरोबर. रियाजातच मजा आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्राम असे आहेत की स्टेशनसारखे आहेत की एखादं स्टेशन आलं तुम्ही स्वतःला चेक केलं ठीक आहे तुम्ही करेक्ट आहात, तुम्हाला जर चांगलं झालं तर तुमचा रियाज करेक्ट चाललाय, चुकलं तर ते पुढच्या रियाजात तुम्ही करेक्ट करा. बरोबर. पुढच्या प्रोग्राममध्ये ते स्टेशनसारखं त्यांना बघत रियाजाचा ट्रॅक सलग असायला पाहिजे आणि प्रोग्राम्स हे स्टेशनसारखे असायला पाहिजेत. मला एक सांग की जसं गायक लोकांचं जसं सकाळी उठून मंद्र सप्तकात म्हणजे खर्जाचा रियाज असतो किंवा काय, तर मराठी सरांनी नेमकं तुझ्याकडनं सुरुवातीच्या काळात की तू म्हणतो 5 वर्ष 8-8 तास साधारण काय म्हणजे ते पद्धत तुमची असायची? म्हणजे ते काय करायचंय, असं समजा थंडीचे दिवस आहे तर त्यांच्याकडे एक जाड कड होतं म्हणजे असं लोखंडी कड, म्हणजे ते मंदिरात असे लावतात ना कडी अशी जाड जाड, तसं एक कड असायचं, ते कड हातात द्यायचं घालायला पहाटेचा रियाज असेल आणि ते कडं घालून वाजवायचं. बरोबर. म्हणजे तुमचा हात जितका तुम्हाला कडक करता येईल म्हणजे घट्ट करता येईल आणि त्या घट्ट हाताने रियाज करायचा, म्हणजे तुम्ही थंडीचाही तुमच्या हातावरती, कारण खूप वेळेला थंडीमध्ये हात अखडतात. हो बरोबर. बोट तुमची कडक होतात. कडक होतात. तर ते न व्हावं म्हणून अशा पद्धतीने ते रियाज करून घ्यायचे. बर. की ते घालून तुम्ही रियाज करा. बर. किंवा पहाटे उठून पलटे वाजवणं, पलट्यांचा रियाज त्यांनी खूप करून घेतला. म्हणजे साधारण एक थोडस काय ते लाईक आता बरोबर. मला एक गोष्ट सांगायला आवडेल नक्की की पलटे किंवा अलंकार आपण म्हणतो हे बेसिक म्हणतो पण ते बेसिक नाही आहेत. नाही आहेत. बरोबर. पुढे जाऊन हेच आपण एक वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात आपण ते मोल्ड करत असतो. करेक्ट. सो खूप जण अलंकार किंवा एक बेसिक म्हणून त्याच्याकडे हा ठीक आता हे झालं, आता अलंकार झाले आता पुढचं बघू असं नाही, तर ह्याच्यातून अनेक गोष्टी बरोबर तुम्हाला मिळतात किंवा अनेक एका पलट्यातून तुम्ही 10 पलटे तुम्ही क्रिएट करू शकता. बरोबर. सो तुम्ही त्याच्यामध्ये जितका स्वतःचा हात तयार कराल तितका तुमची तितकी तुमची कमांड वाढते त्या वाद्यावर. म्हणजे असे एन नंबर ऑफ पलटे कॉम्बिनेशन किती करू शकता त्याच्यामध्ये. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये एकदा तुमची तंद्री लागली हे तुम्हाला सुरुवातीला असं वाटतं की अरे हे खूप कंटाळ येतोय खूप बोरिंग आहे, पण तुम्ही ते हेच एखादी गोष्ट वारंवार करत बसला तर त्याच्यात पण तुमची एक तंद्री लागते आणि त्या तंद्रीमध्ये तुमचा रियाज होतो. बरोबर. म्हणजे त्याच्यात तुम्ही इन्वॉल्व्ह होता. करेक्ट. फक्त तो इन्वॉल्व्ह होण्यापर्यंतचा प्रोसेस आहे तिथे, तिथपर्यंत तुम्ही स्वतःला धरून ठेवलं पाहिजे. धरून ठेवलं पाहिजे. आणि मग एक म्हणतात की एकच गोष्ट वारंवार करणं याला रियाज म्हणतात. बरोबर. करेक्ट. तर ती गोष्ट आम्ही करायचो, एकच पलटा घ्यायचो, 8-8 तास एकच पलटा वाजवायचो. क्या बात. म्हणजे आता सुरू आहे. सारखं वारंवार वाजवणं करत राहायचं तर ह्याचा कंटाळ नंतर तुमच्या हातामध्ये या गोष्टी इतक्या चांगल्या बसतात की त्याची आपल्यालाच मजा लागते की अरे मस्त वाटतं एकदम. बरोबर. एखाद्या प्रोग्राम मध्ये एखादी अशी हरकत आपली गेल्यावरती गर्वानी नाही पण आपल्या आपल्यालाच कुठेतरी अरे मस्त वाटलं, मला समाधानाचं फिलिंग असतं ना, सॅटिस्फॅक्शन एक आर्टिस्ट ते यांनी येतं. म्हणजे अशा पद्धतीने सरांनी खूप रियाज करून. आणि मला असंही विचारायचं की जसे आता मैफिलींमधून राग गायले जातात तर त्याचाच फक्त एक मराठी सरांनी म्हणजे एक असतं ना शिकवणं, तर ते राग त्यांनी करून घेतले की तुझं लिसनिंगसुद्धा, कारण मला असंही कळलं आहे की जेव्हा तू इथे पुण्यात असायचा बाबा तुझे सांगलीला असायचे तिकडनं तुला कुठलंही कुमारजींचं एखादं छान कुठलं असेल तर फोनवर तुला ऐकवायचे,
तर हे सगळं जे आहे हे लिसनिंग जे आहे हे असं असं सगळं तुझं वारंवार हे पण शिक्षण तुझं सांगलीत घरून आणि हे सगळं तुझं अजूनही तसं सुरू आहे का? म्हणजे लिसनिंग जे आहे नाही काय ऐकणं हे इम्पॉर्टंट आहे फारच. म्हणजे आपण जसं म्हणतो की फक्त गुरूंकडे जाऊन रियाज शिकलो म्हणजे तुम्ही शिकलात असं नाही आहे. त्याच्यासोबत तुमचं श्रवण पण पाहिजे, बरोबर, त्याचं चिंतन पण पाहिजे. म्हणजे नुसतं तुम्ही शिकल्यावरती त्याच गोष्टींचा रियाज केलात आणि आता तुम्हाला आलं आता तुम्ही पुढे जाऊ शकता असं नाही आहे. तर तुम्ही जे शिकलात त्याच्यावरती आणि इतर कलाकारांचं ऐकून की अरे त्यांनी कशा पद्धतीने एखादा राग मांडलेला आहे, एकच राग वेगवेगळ्या कलाकारांनी किंवा वेगवेगळ्या घराण्यातल्या कलाकारांनी कशा पद्धतीने तो राग खुलवलेला आहे. कारण काय आता हार्मोनियम म्हटल्यावरती सातसंगत हा विषय येतो, सोलोचा पण विषय येतो आणि सातसंगतीचा पण विषय येतो. पण तुम्ही जेव्हा सातसंगत करता तेव्हा तुमचा रियाज वेगळा असतो, पण तुम्ही साथीला बसता तेव्हा तुम्ही प्रत्येक गायकाच्या पद्धतीने प्रत्येक घराण्याच्या पद्धतीने तुम्हाला ती साथ प्रोव्हाइड करावी लागते. बरोबर बरोबर. आणि तुम्ही जर ती नाही करू शकलात तर तुम्ही साथीदार म्हणून तुमची भूमिका चांगल्या पद्धतीने नाही बजावू शकत. तर परत तोच विषय की पलट्यांचा रियाज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केलात, वेगवेगळ्या पद्धतीचे पलटे वाजले तर तुम्हाला ती अडचण येणार नाही समोर. बरोबर. पण हे हार्मोनियम वादक म्हणून टास्क असतं. करेक्ट. की एखादा गायक गातोय पण तो जे गाणार आहे ते मला माहिती नाही किंवा कदाचित त्याचा रियाज मी केलेला पण नसेल, पण ते तिथे निभावून न्यायचंय, ते हातातून गेलं पाहिजे. तर अशा वेळेला ती पण तयारी पाहिजे तुमची की त्याच्यासोबत तुम्ही ती सातसंगत त्याला प्रोव्हाइड करायला पाहिजे. असं नाही चालत की ठीक आहे तुमचं गाता तर मी माझं वाजवतो, मी जे शिकलोय मला जे येतं तेच वाजवतो, तर अशी सातसंगत नाही होऊ शकत. बरोबर. तू म्हणजे आता एक रियाज आणि हात तयार होणं हा एक भाग वेगळा आहे. हो. पण तुम्ही मी एक जे बघितलंय तुझ्या बाबतीत की तुझी उपज म्हणतात ना की ती गायकाला कम्फर्ट झोनमध्ये पण तो गायक असतो की क्या बात आहे. जेव्हा गायक गात असतो तेव्हा तो पूर्णपणे गायकाला सपोर्टिव्ह वाजवत असतो. मला वाटतं आपण एकाच कार्यक्रमात एकत्र होतो श्रीधर फडक्यांच्या, मी कीबोर्डला आणि तू हार्मोनियमला आरतीतही गायला होत्या, तेव्हा मी तुझं वादन जवळून ऐकलंय. उपज फार तुझी सुंदर आहे की लोक एक वेगळा मिलीन एक 30 सेकंदात सुद्धा वेगळा दिसतो. हे तू फार कसं काय डेव्हलप केलंस? म्हणजे मला असं वाटतं हे गिफ्टेड आहे. हां. म्हणजे काही गोष्टी शिकून येत नाहीत किंवा काही गोष्टींची तालीम दिली जात नाही, ते काही गोष्टी गिफ्टेडच असाव्या लागतात. तर ह्याच्याबद्दल मला असं काहीच सांगता येणार नाही की हे मी असं शिकलो किंवा अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती विचार केला. हे जस्ट मला सुचतं आणि ते गिफ्टेड आहे. म्हणजे हे लहानपणापासून मी अशा पद्धतीचं वादन करतो, म्हणजे जे स्पॉन्टिन्युअस जे म्हणतो. करेक्ट. त्यामुळं तो माझा स्वभाव आहे किंवा एक म्युझिकॅलिटी म्हणतो किंवा म्युझिकल जो माझा एक परत स्वभावच आहे, तर तो माझ्या वादनात येतो. हां. करेक्ट. त्याच्यावरती कुठेही मी शिकलोय किंवा त्याच्यावरती मी आता हे झाल्यावरती मी आता असं वाजवून तसं नाही, ते कुठे ना कुठेतरी ते मला पुरतं काहीतरी एक सुस्त आणि मग ते मग वाजवतो मी. बरोबर. आणि मग ते तेव्हा मला माहिती नसतं की हे कसं वाजणार आहे. वा. पण तुझी एक ना एक आर्टिस्ट म्हणून तू कमिटेड असतोस खूपदा वेळेच्या बाबतीत हे वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण तुझा पहिला अमेरिकेचा प्रवास तेव्हा तुला जॉइंटिस झालेला होता आणि 3 दिवसाच्या औषधावर तू घेऊन डॉक्टरनी ओके म्हटलं आणि तू अमेरिकेत गेलास डायरेक्ट. म्हणजे ही तुझी जिद्द कमिटेड किंवा जॉइंटिस झाल्यानंतर सगळी टीम पुढे निघून गेलेली होती, रामदास बळसुले, आरतीताई वगैरे, ही तुझी जिद्द आहे. म्हणजे मला त्या बाबतीत सलाम आहे तुला. आणि मला तुला एक असं विचारायचं आहे की तू इतक्या फेस्टिवल्समध्ये तू खूप वाजवतोय सध्या, अगदी सवाई गंधर्वपासून सगळीचकडे, असा एकाही फेस्टिवल नसेल जिथे तू परफॉर्म केलं नसशील असा माझा अंदाज आहे. पण तुझा असा पहिला मोठ्या फेस्टिवलमध्ये तू कुठल्या वाजवलं होतं आणि कोणाबरोबर? माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच एक स्वप्न असतं की सवाई गंधर्व बरोबर वाजवणं, हे सगळ्यांसाठी एक स्वप्न असतं. तर सवाईमध्ये 2005 साली मी आरतीताईंसोबत वाजवलं होतं. हां. आणि मला असं वाटतं ती माझ्यासाठी फार मोठी आठवण आहे. आणि स्पेशली सवाई गंधर्व फेस्टिवल संदर्भात मला हे सांगायला नक्की आवडेल की त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी सवाईत वाजवलं,
प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी मी स्टेजवरती जेव्हा पाय ठेवला प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यात पाणी आले. म्हणजे तो एक काटा येणं किंवा ते स्टेज सिद्ध आहे हे त्याचं तर वेटेज जे आहे ग्रॅव्हिटी ती मला कायम जाणवली. म्हणजे आता रादर मागच्या वर्षी पण रमण बागेत झालेला नव्हता राईट, इकडे आय थिंक महर्षीनगरला झालं होतं. तर तिथेही असं नाही झालं की अरे आता प्लेसच चेंज झाले तर आता ठीक आहे असं नाही झालं. त्या स्टेजवरती पण मला तसाच अनुभव आला की गेल्यावरती मला असं वाटलं की अरे हे वेगळं आहे काहीतरी. त्यामुळे तिथे प्रत्येक क्रिकेटरचं एक स्वप्न असते की लॉर्ड्सवरती खेळावं आपण, तसं सवाई गंधर्वचं स्टेज आहे की प्रत्येकाला वाटतं की सवाई. आणि तिथे वाजवल्यावरती जे एक तुम्हाला ब्लेसिंग मिळतं तो तुम्हाला ऑटोमॅटिकच तुम्हाला वाटतं की मला मी आज ब्लेस्ड झालो. करेक्ट. पुढे मला प्रोग्राम मिळत न मिळत सवयत वाजू न वाजू हा विषय वेगळा आहे, पण आज मी सवयत वाजवलं मी ब्लेस्ड आहे हे कुठे ना कुठेतरी फिलिंग असतं. वा, मला मी तुझं बरंच बायोडाटा जेव्हा बघितला त्याच्यात लक्षात आलं 2002 पासून पुरस्कारांची मोठी यादी आहे. ते 2019 पर्यंत सांगलीतच तुझ्या होम पिचवर मिळालेला तुझा पुरस्कार ती यादी तर खूप मोठी आहे. म्हणजे त्याच्यावर एक एपिसोड वेगळा होईल. मला असं एक विचारायचं आहे की पुरस्काराच्या पुढे जाऊन काही असं वाटतं ना की बास यार ये मिल गया अभी, आता कुठलाही पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, असं एखादी कुठली घटना किंवा आठवण असे अशी काही आहे का? मला माझ्यासाठी एकच पुरस्कार असतो की म्हणजे मला कायम वाटतं की आपला प्रोग्रॅम हा चांगला होणं बरोबर, आणि तो जर आज चांगला झाला तर तो पुरस्कार आहे बरोबर. कारण पुरस्कार खूप मिळतील, पुरस्कार मिळतात, पण तुमच्यातला म्युझिशियन हा जोपर्यंत जिवंत आहे आणि जी फायर आणि म्युझिकबद्दल असलेला लगाव जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही स्टेजवरती जो स्टेजवरती तुम्ही काल प्रोग्राम केला आणि आज मी जर फेल गेलो हां तर नाही ते काय बाप काय बाप दाखवण्यात श्राद्ध झालं अशा पद्धती की तुम्हाला प्रत्येक वेळेस स्वतःला प्रूव्हच करावं लागतं आणि प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याच्याशी अटॅच असायला पाहिजे म्युझिकली बरोबर. आणि जर तुम्ही म्युझिकली अटॅच नसाल आणि मला 10 प्रोग्रॅम माझे फेल जात आहेत किंवा हार्डली 2 प्रोग्रॅम माझे फेल गेलेत आणि मला कुठला तरी पुरस्कार मिळतो तर त्या पुरस्कारात आनंद नाही आहे बरोबर. म्हणजे मला अनेकदा असं होतं माझा कदाचित असं होतं की एखादा प्रोग्राम माझ्या मनासारखा नाही झाला आणि मी कुठेतरी फ्लाईटनी पोचलेलो असतो कुठेतरी 5 स्टारमध्ये राहत असतो. मला वाटतं की हे मी डिझर्विंग नाही आहे, मी फ्लाईटनी प्रवास नाही केला पाहिजे किंवा 5 स्टारमध्ये राहायची मी डिझर्विंग नाही करत डिझर्व नाही कारण प्रोग्राम किती होपलेस वाजवला आहे मी किंवा मला माझं सॅटिस्फॅक्शन माझं होत नाही. मला कदाचित लोकांना आवडत असेल, लोकांना कदाचित आवडत असेल, पण मला ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन ते आपलं आपलं आपल्यालाच होतं बरोबर. कुठे ना कुठेतरी ते टोचतं आपल्याला की अरे नाही नाही मला मजा नाही आला काहीतरी डिस्टर्ब होतं माईंड. तेव्हा मला असं वाटतं की अरे मी नाही हे डिझर्व नाही करत, फ्लाईटचा प्रवास मी डिझर्व नाही करत, हॉटेल 5 स्टार हॉटेल मी डिझर्व करत नाही. तर हे कुठे ना कुठे तर माझ्यासाठी तो पुरस्कार मला माझ्या हातातून जागा गेल्या किंवा मला माझ्या म्युझिकचा मला मजा आला किंवा माझ्यामुळे जर मजा आला तर त्याच्यातला जो मिळणारा आनंद आहे तो माझ्यासाठी खरा पुरस्कार असतो असं मला वाटतं. वा, मला अजून एका मुद्द्यावर असे वेगळ्या की तू उत्तम शास्त्रीय संगीत वाजवणार म्हणजे तुझी ख्याती आहे त्या बाबतीत, पण तेवढंच तुला लाईटसुद्धा लाईट म्युझिकमध्ये सुद्धा तू रमतोस, तू एक छान कंपोजर आहेस. मला वाटतं एका अल्बमचं म्हणजे त्याचं जे ओपनिंग झालं ते मंगेश पाडगावकरांच्या हस्ते झालं, एक अवधूत गुप्तेच्या हस्ते आपला मित्र त्याच्या हस्ते झालं, त्याबद्दल सांग. खरं संगीत मला आठवतं मी लहानपणापासून मला कंपोज करायला आवडतं, कंपोज करणं हे माझे पॅशन आहे. म्हणजे मला आठवतं माझी म्हणजे मी पहिलं कॉम्पोजिशन केलं होतं 5वीत होतो आणि 5वीतलीच मराठीतली इंदिरा संतांची कविता होती बर लाल मऊ धुळी तेल उमटली कोण कोण बर माझ्या अंतरीचा ठेवा पहागडे ने हाळून क्या बात आहे अशीच. मी ते घेतलं पुस्तक आणि ती चाल कंपोज झाली. कितव्या वर्षी? मी 5वीत होतो. 5वीत होतास? 5वीत असताना. तर तेव्हापासून म्हणजे आणि मी पूर्वी कार्यक्रम किंवा गाणी ऐकताना मी अरेंजमेंट खूप ऐकायचो. बर मला अरेंजमेंट ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट असायचा की मागे काय वाद्य वाजतायत, कशी वाजतायत, ठेके कसे वाजतायत, पीसेस कसे वाजतायत, कुठलं वाद्य वाजतंय, तर हे मी खूप बारकाईने ऐकायचो. तर लहानपणापासून मला कंपोज करण्याचा एक छंद आहे किंवा ती पॅशन पण म्हणू शकतो आपण की मी साईड बाय साईड ते करतोय, अजूनही करतो मी ते. मला आवडतं कंपोज करायला
आणि पुण्यात आल्यानंतर मग काही प्रोजेक्ट्स बरं केली. एक रोमांच म्हणून एक आमचा अल्बम, हां, सायली पानसे होती त्याच्यामध्ये, आय थिंक स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, वा वा, ह्या सगळ्यांना घेऊन एक अल्बम केला होता. सो असे काही अल्बम्स तेव्हा केलेले होते. एखादं एक कंपोजिशन तुझी ऐकायला आवडेल? हो जरूर. ऊन कोरडे मनात सटका, श्रावण जाळी नाही सुटका. ऊन कोरडे मनात सटका, श्रावण जाळी माहि सुटका. शुभ्र काहीसे कातर वेळी, मनात माझ्या ऋतून राही, ऋतून राही. ऊन कोरडे मनात सटका, श्रावण जाळी उमलून येणा काही वणवायकच जळते अंतर. उमलून येणा काही आत वणवायकच जुळते अंतर. एकच ठिणगी अश्रू शिंपून बाबा कविता घेते सारे शोषण, बाबा सारे शोषण. ऊन कोरडे मनात सटका, श्रावण जाळी श्रावण जाळी. वा 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 भिलिन, क्या बात है, अप्रतिम. थँक यू. मला एक असं विचारायचं आहे, तू इतके वर्ष क्लासिकलच्या क्षेत्रात आहेस, तू छान कंपोजिशन्स करतो, म्हणजे मल्टी टॅलेंटेड. आता मी एक मला लक्षात आली एक गोष्ट, की लाईट म्युझिक वाजवताना सगळे तू कॉर्ड बेस वाजवत होता, म्हणजे युजली वादी संवादीप्रमाणे जे युजली क्लासिकलमध्ये वाजवलं जातं तसं नव्हतं, पूर्ण व्यवस्थित कॉर्ड प्रोग्रेशन जे होतं ते अप्रतिम होतं. कारण ते लाईट म्युझिक म्हणून मला पटकन ते दिसलं. तुमच्यासमोर हे सादर नाही 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 असं नाही, मला मुद्दा वेगळा की तसं तसं तुला सोलो वाजवायची सतत इच्छा होत असेल ना, की आणि तू त्या मला वाटतं तू प्रोग्रॅम्स सोलो प्रोग्राम तू सुरू केलीस असं मला कळलंय, त्याबद्दल मला तू सांग. हार्मोनियम हे साथीचं वाद्य, नुसतं साथीचं वाद्य नाही, खरं मला हे सांगायला आवडेल की एक इन्स्ट्रुमेंट म्हणून तुम्ही त्या वाद्याकडे बघितलं तर त्या वाद्यामध्ये खूप काही पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर. मला या वाद्यामध्ये सोलो वाजवायला मजा येते. हा, मी रमतो या वाद्यावर. मला असं अजिबातच वाटत नाही की मी ह्याच्याऐवजी दुसरं वाद्य शिकलो असतो तर मला फार काही बाबा, ॲज अ सोलोइस्ट म्हणून मी खूप एस्टॅब्लिश झालो असतो. मला काय असं वाटतं की मी साथीदार म्हणून शिक्का मारून आलो नाही आहे. बरोबर. किंवा स्टॅम्प नाही आहे की तू साथीदार, मी चोर हूं सारखं, तू साथीदार असं नाही. आय एम अ म्युझिशियन. करेक्ट. मी म्युझिशियन म्हणून काम करतोय. मी साथीदार केव्हा आहे, जेव्हा स्टेजवरती साथीला बसलोय तेव्हा मी साथ करतोय. करेक्ट. तेव्हा मी माझा रोल साथीदाराचा. बरोबर. पण म्हणून असं होत नाही की मी सोलो वाजवला नाही पाहिजे, कारण ह्या वाद्यात खूप गोष्टी आहेत की ज्याच्यानी तुम्ही खूप काही क्रिएट करू शकता आणि होतं क्रिएट. सात संगतीचा फायदा हा होतो की राग कळतात. करेक्ट. बरोबर. बंदिशी कळतात. बरोबर. प्रत्येकाच्या प्रत्येकाचा रागाचा विचार कळतो. बरोबर.
ते पण तुमच्या सोलोमध्ये कुठे ना कुठेतरी येतं. हां बरं, मी नुसतं क्लासिकलच ऐकतो असं नाही, मी वेस्टर्न पण ऐकतो. बरोबर, मला सगळं म्युझिक ऐकायला आवडतं, त्यामुळे ते सगळ्याचं कुठे ना कुठेतरी तुमचं एक टेम्परामेंट किंवा एक जॉनर, एक म्युझिकॅलिटी तुमची क्रिएट होते, क्रिएट होते, आणि ती कुठे ना कुठेतरी तुमच्या म्युझिकमध्ये पण येते, ते क्लासिकलमध्ये पण येते. बरोबर बरोबर. सो मी जसं म्हटलं की ह्या वाद्यामध्ये इतक्या काही पॉसिबिलिटीज आहेत, त्या तुम्ही याच्यामध्ये उतरवू शकता. वा मिलिंद, माझ्या अगदी छोट्याशा आणि ते खूप छोट्याशा कालावधीत मी तुला म्हणजे वेळच दिला नाही खरं की आता परवा मी तुला फोन केला आणि तू लगेच मुलाखतीकरता तयार झालास आणि छान तू स्वरश्रीच्या सगळ्या रसिकांशी सुसंवाद साधलास. एक त्यामुळे हार्मोनियमबद्दल एक नवीन नॉलेज लोकांना यातून मिळालं तुझ्यामुळे, त्याबद्दल माझ्याकडनं आणि स्वरश्रीकडनं मनापासून तुला थँक्स देतो. आणि तू आत्ता जो उल्लेख केलास एक सोलोईस्ट म्हणून, तर काहीतरी जाता जाता एक छान काहीतरी ऐको. डेफिनेटली. Thank you.
नमस्कार, मी मिलिंद कुलकर्णी. स्वरश्रीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.